नमस्कार, आता मटारचा सीझन चालू आहे तर मटारपासून वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक रेसिपीज बनवल्या जातात। तर आज आपण देखील अशीच एक पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत, ती मटार करंजी आहे। चला तर मग सुरुवात करूया। तर प्रथम आपण इथे मटार करंजी बनवण्यासाठी लागणाऱ्या आवरणाची तयारी करणार आहोत। हे आवरण बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे, यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये आपण कडकडीत तेलाचे मोहन घालणार आहोत। जर आपल्याला या करंजीचं टेक्स्चर खास्ता हवं असेल तर त्यासाठी आपल्याला यामध्ये कडकडीत तेल घालणं गरजेचं आहे। तर इथे आपल्याला हे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तेलाचा चटका बसू नये। त्यानंतर आपण हे सर्व साहित्य हाताच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत। तर इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आहे। आपण यामध्ये खूप थोडासा पाण्याचा वापर करणार आहोत। हे आपल्याला एकदम टाईट डो तयार करायचा आहे याचा। तर इथे तुम्ही बघताय की मी थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारचा हा गोळा बनवून घेतलेला आहे। हा अगदी घट्ट बनवलेला आहे, ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी किंवा समोशासाठी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर इथे आपण हा गोळा एक 15 ते 20 मिनिट रेस्टसाठी ठेवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला या बाउलमध्ये हा गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि हा गोळा आता आपण झाकून ठेवणार आहोत। 15 ते 20 मिनिट आपण हे बाजूला ठेवणार आहोत। तर आता आपल्याला जे स्टफिंग बनवायचं आहे त्यासाठी आपण इथे एक वाटी फ्रेश मटार घेतलेला आहे, एक चमचा आपण अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे आपण एक चमचा धनेपूड घेतलेले आहे, पाऊट चमचा आपल्याला इथे हळद घ्यायची आहे, अर्धा चमचा आपण जिरं घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ। तर इथे आपण कढई गरम केलेली आहे, या कढईमध्ये आपल्याला साधारणतः 1 ते 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तर इथे आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे। हे तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये लगेचच फोडणीसाठी जिरं घालून घ्यायचं आहे। तर इथे आपण एक जिरं घालून घेतलेलं आहे। जिरं व्यवस्थित छान फुललं की त्यामध्ये आपण हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत। हे आता आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघताय की इथे आपले ही मिरची आणि जे जिरं आहे ते व्यवस्थित फुललेलं आहे। आता त्यामध्ये आपण मटार घालून घेणार आहोत। हा अगदी फ्रेश मटार आहे, 1/2 किलो मटार घेतलेला आहे मी इथे सोलून। तर हे मटार देखील तेलावरती फ्राय झालेले आहेत। आता आपण यामध्ये 1/4 चमचा हळद घालणार आहोत। त्यानंतर आपल्याला यामध्ये धनेपूड घालायचे आहे 1/2 चमचा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, जेणेकरून आपली लसूण आणि मिरची जी आहे ती करपली जाणार नाही, त्यामुळे आपण लो फ्लेम ठेवलेली आहे गॅसची। तर यामध्ये आता आपण 1 ते 2 चमचे पाणी घालून घेणार आहोत। आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही, तर आपल्याला हा वटाणा शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित, त्यासाठी आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता आपण हा वटाणा झाकून ठेवणार आहोत। आपल्याला 4 ते 5 मिनिट हा वटाणा झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून आपला मटार व्यवस्थित शिजला जाईल। तर तुम्ही इथे बघताय की आपला मटार शिजलेला आहे। यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अधिक पाणी घालू शकता आणि मटार व्यवस्थित शिजवून घेऊ शकता। जर फ्रोझन मटार असेल तर तो पटकन शिजला जातो, हा फ्रेश मटार असल्यामुळे पटकन शिजला जाणार नाही। तर आता आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। हे चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत आपण यामध्ये। इथे आपण साखर घातलेली आहे, ही ऑप्शनल आहे। त्यानंतर यामध्ये मी लिंबाचा रस घातलेला आहे 1/2 चमचा, हा देखील ऑप्शनल आहे। इथे तुम्ही जर हा आवडत असेल तरच लिंबाचा रस आणि साखर घालायचा आहे। तर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघताय की आपल्या वाटाण्याला खूप छान कलर आलेला आहे आणि वाटाणे व्यवस्थित शिजलेले आहेत। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे। आता आपल्याला हे पावभाजीसाठी जो मॅशर वापरतो आपण, त्या मॅशरच्या साह्याने हे वटाणे मॅश करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपण हे वटाणे मॅश करून घेणार आहोत। तर इथे आपण हे वटाणे मॅश करून घेतलेले आहेत। आता आपलं हे पीठ रेस्ट करून झालेलं आहे, 20 मिनिट आपण हे बाजूला ठेवलेलं होतं। आता आपण हा जो स्टफिंग बनवलेला आहे तो एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। इथे आपल्याला हे स्टफिंग या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे।
तर इथे आपलं हे स्टफिंग रेडी झालेलं आहे. तर आता आपण ह्याची करंजी बनवायला घेणार आहे. यामधून आपल्याला छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी घेतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. हा हातावरती अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे आणि याची आपण पुरी लाटून घेणार आहोत. तर याची आपल्याला पातळ पुरी लाटून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण नेहमीची पुरी भाजीसाठी जी पुरी बनवतो त्याप्रमाणे सेम आपण ही लाटून घेतलेली आहे. आता आपण यावरती स्टफिंग घालून घेणार आहोत. आपल्याला हे स्टफिंग अगदी मधोमध ठेवून घ्यायचं आहे. हे स्टफिंग आपण सेंटरला घालून घेतलेलं आहे. आता आपण ज्याप्रमाणे करंजी फोल्ड करतो सेम त्याचप्रमाणे आपण हे फोल्ड करून घेणार आहोत. तर इथे आपण फोल्ड केलेलं आहे. ही आपल्याला आता करंजी चमच्याच्या साह्याने कट करून घ्यायची आहे. मी इथे फिरकीचा चमचा वापरलेला आहे. तुमच्याकडे जर चमचा नसेल तर तुम्ही इथे पिझ्झा कटर देखील वापरू शकता. तर अशाच प्रकारे आपण दुसरी करंजी बनवून घेणार आहोत. ही एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करायची आहे आपल्याला. सेम अशीच आपण दुसरी करंजी बनवून घेणार आहोत. इथे आपण ही करंजी लाटून घेतलेली आहे. ही पुरी यावरती आपण हे स्टफिंग घालून घेणार आहोत. तर इथे आपली ही करंजी देखील तयार झालेली आहे. सेम अशाच प्रकारे आपण बाकी करंज्या बनवून घेणार आहोत. तर करंजी तळण्यासाठी इथे आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे. हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं हे तेल गरम झालेलं आहे. मी चेक केलेलं आहे हे तेल गरम झालेलं आहे का. तर आता आपण यामध्ये करंजी सोडून घेणार आहोत. आपल्याला करंजीची साईड चेंज करून घ्यायची आहे. आपल्याला ही करंजी साधारणतः ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघताय की खूप छान झालेली आहे. यामध्ये आपण तेलाचं मोहन घातल्यामुळे याला खास्ता असं टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही बघताय याच्यावरती छान बबल्स आलेले आहेत. तर इथे ही आपली करंजी तळून झालेली आहे. ही एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आपण. यानंतर आपल्याला बाकी सर्व करंज्या सेम अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत. खूप छान कलर आलेला आहे तुम्ही बघता इथे. तर आता आपण बाकी सर्व करंज्या अशाच प्रकारे तळून घेणार आहोत. तर या करंज्या देखील आपल्याला तळून झालेल्या आहेत. आता आपल्याला या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. या तुम्ही टिश्यू पेपरवरती देखील घालू शकता जेणेकरून टिश्यू पेपर या करंजीमधलं तेल ॲब्सॉर्ब करून घेईल. तर अशा प्रकारे इथे या आपल्या करंजा मटार करंजा तयार झालेला आहे. तुम्ही बघताय की याला खूप छान टेक्स्चर आलेला आहे आणि खूप खास्ता झालेली आहे ही करंजी. तर ही करंजी तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता. तर माझी ही आजची मटार करंजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.